नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बहुमोल जीवन ही कविता पाहणार आहोत आणि या कवितेचे कवी आहे रमण रणदिवे। या कवीने या कवितेमध्ये आयुष्यात सुख दुःख हे येत असतात, मनासारखं काहीही घडत नाही, म्हणून रडत बसू नये, त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे, कारण आपलं जीवन हे मूल्यवान आहे, त्याचा त्याग करू नये, अशा प्रकारचा संदेश या कवितेमध्ये कवी रमण रणदिवे यांनी सांगितलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कवितेची चाल पाहणार आहोत आणि नंतर आपण या कवितेचं स्पष्टीकरण पाहू, ठीक आहे? बघा, मी सुरुवातीला ही कविता अतिशय सुंदर अशा चालीमध्ये म्हणून दाखवणार आहे, तुम्हाला देखील ते आवडेल, ठीक आहे? ओके, बघा। मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निघूनी पडते तरीही झाड सारखे झडते का, मनासारखे भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणील ती का मातीवरती चढते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निघूनी पडती तरीही झाड सारखे झडते का, मनासारखे वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुजणे बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निघूनी पडती तरीही झाड सारखे झडते का, मनासारखे सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटासली नया बिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निघूनी पडती तरीही झाड सारखे झडते का, मनासारखे। तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला या कवितेची चाल ही आवडली असेलच, तर तुम्ही सुद्धा घरी या चालीवरती आपल्या घरातील मोठ्या माणसांना ही कविता आपण म्हणून दाखवायची, दाखवायला नक्की, ठीक आहे? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ आपण पाहणार आहोत। बघा, सुरुवातीला कवीने काय इथे सांगितलेलं आहे, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निघूनी पडती तरीही झाड सारखे झडते का। बघा,
आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या मनासारखं घडत नाही. कवीने इथं सांगितलेलं आहे, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जसं पाहिजे आहे, आपल्याला जसं हवं आहे, तशा प्रकारचं काहीही घडत नाही. फुले निघूनही पडती तरीही, बघा इथे झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की जे झाड असतं त्या ते झाड पानाने फुलाने बहरतं, कालांतराने त्या झाडावरची पानं ही पडतात, पिकतात, पडतात, त्या झाडावरती जी काही फुलं आहेत ती फुलं बहरून येतात आणि कोमेजून सुद्धा जातात, धरणीवरती पडतात. आणि म्हणून फुले निघूनही पडती तरीही झाड सारखे झडते का? आणि म्हणून ते जे काही झाड आहे ते झाड रुसून बसतं का? असं झाड म्हणतं का कधी की माझ्या फांद्यांवरची पानं फुलं ही गळून पडलेली आहेत, झडून पडलेली आहेत, आता माझ्या जीवनाचा काही अर्थ नाही, म्हणून ते झाड पुन्हा बहरायचं आणि पुन्हा फुलायचं ते थांबतं का? अजिबात नाही. आपल्याला ते झाड पुन्हा टवटवीत आणि चांगल्या पाना फुलांनी बहरलेलं ते झाड दिसतं की नाही? बरोबर की नाही? मग तशाच प्रकारचं आपलं आयुष्य आहे असं कवीने इथे सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि सुखाच्या नंतर दुःख हे येतात आणि हे कालचक्र, सुख दुःखाचं कालचक्र हे चालूच राहणार आहे. आणि म्हणून जर का दुःख आलं तर घडत बसायचं नाही, तर त्यातून आपण वाट काढायची, मार्ग काढायचा आणि पुढे पुढे चालत राहायचं. आपल्याला निश्चितच यशाची वाट, यशाचा रस्ता आपल्याला सापडणार आहे. लक्षात आलं? पुढे बघा काय सांगितलंय. भोगा, पुढे बघा काय सांगितलेलं आहे. भोगावे लागतेच सगळा जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. कवीने इथे सांगितलेलं आहे जे जे वाट्याला येईल आपल्या पदरात पडेल ते आपल्याला सहन करावंच लागणार आहे. आता गुलाबाचं एक उदाहरण दिलेलं आहे की गुलाबाचं फुल किती सुंदर असतं, परंतु त्या गुलाबाच्या काट्या, परंतु त्या गुलाबाच्या फुलाला काय असतात? काटे असतात. मग ते गुलाब असं म्हणतं का? गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. कवीने इथे सांगितलेलं आहे की गुलाब कधीही त्या काट्यांना दोष देत नाही, त्याच्यामध्येच तो समाधान मानतो. ओके, पुढे बघा. काटे देते म्हणून लती का, मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात घडते का. बघा, मला माझ्या वेळेवरती काटे दिलेले आहेत म्हणून ती जी काही लतिका म्हणजेच ती जी वेल आहे ती वेल अशी म्हणते का की मला तू काटे का बरं दिलेस? कधीही ती मातीवरती या धरणीवरती कधीही ती रुसत नाही किंवा त्रागा करत नाही. तिच्या वाट्याला जे आलेलं आहे ते लतिका सहन करते, ते जे काटे आहे ते काटे आपलेसे करून घेते. कारण त्यांना देखील हा नियम माहित आहे की कधीही आपल्या मनासारखं कधीही आयुष्यामध्ये घडणार नाही हे सत्य त्या वनस्पतींना देखील माहिती आहे. मग माणसाला का कळू नये? बरोबर की नाही? सुख आणि दुःख हे येणारच आहे. त्यामुळं जर का दुःख आलं तर कधीही रडत बसायचं नाही, त्या दुःखातून त्या आलेल्या संकटातून मात करायची आणि पुढे पुढे जायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे बघा. वसंत येतो निघूनही जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. बघा, या ठिकाणी निसर्गाचं इथे उदाहरण दिलेलं आहे. कवी काय म्हणताय? वसंत येतो निघूनही जातो, वसंत ऋतू. या वसंत ऋतूमध्ये आपल्याला काय दिसतं? या वसंत ऋतूमध्ये पानं फुलं बहरतात आणि गळून देखील जातात. ग्रीष्म जाळतो धरणीला, वसंत ऋतू नंतर ग्रीष्म ऋतू येतो. या ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाच्या झळा जिकडे तिकडे पोचत असतात, लागत असतात आणि त्यामुळे संपूर्ण धरणी करपून जाते. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. परंतु ग्रीष्म ऋतू दहज राहतो का? नाही. नंतर मग वर्षा ऋतू येतो आणि मग वर्षा ऋतू मध्ये जिकडे तिकडे पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये पूर्णपणे ती जमीन पुन्हा हिरवीगार बनते. म्हणून
म्हणूनच म्हटलेलं आहे, पुन्हा नेसते हिरवा शालू, जिकडे तिकडे हिरवळ पसरलेली आहे आणि ती हिरवळ म्हणजे जणू काही नवा शालू, हिरवागार शालू त्या धरणीनं परिधान केलेला आहे अशा प्रकारे इथं सूचित करायचं आहे. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. बघा, जी सृष्टी ग्रीष्म ऋतूमध्ये दाह दाह करत तापत होती, जिकडे तिकडे रखरखीतपणा जिकडे तिकडे जाणवत होता, परंतु नंतर पुढच्या ऋतूमध्ये मात्र त्याच धरणीला नवेपण आलेला आहे, हिरवगार तुम्हाला दिसणार. बरोबर की नाही? मग बघा इथे काय सांगितलेलं आहे, देह जळाला म्हणून ही धरणी एकसारखी रडते का? त्या ग्रीष्म ऋतूमध्ये देह जळाला, गरपून गेला, सगळीकडे रखरखीतपणा जेव्हा जाणवत होता तेव्हा ती धरणी रडत बसली का? ती पृथ्वी रडत बसते का? अजिबात नाही, कारण तिला माहितीये ग्रीष्म ऋतू नंतर पुन्हा काय येणार आहे, कोणता ऋतू येणार आहे, तर वर्षा ऋतू येणार आहे. बरोबर की नाही? आणि या वर्षा ऋतूमध्ये पुन्हा माझं गेलेलं हे जे काही रूप आहे ते पुन्हा माझ्या नव्यानं रूप हे येणार आहे. ही गोष्ट सृष्टीला समजली मग माणसाला का नाही बरं कळत? जीवन जगत असताना खूप असे दुःख, खूप असे संकट सामोरे येत असतात. काही माणसं आत्मविश्वासाने आणि जिद्दीने चिकाटीने न घाबरता न डबकता त्यांना सामोरे जातात, परंतु बाकीचे जे कमकुवत आहेत, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, असे लोक काय होतात, डगमगतात. संपूर्णपणे आयुष्यामध्ये अंधारच आहे अशा प्रकारे त्यांना वाटायला लागतं, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर का संकट आली, दुःख आली, तर आपण त्यावरती उपाययोजना कराव्या, त्या संकटांवर मात करून आपण आपलं पुढील आयुष्य जे आहे ते नव्या उमेदीनं आणि नव्या ताकदीनं हे जे जीवन आहे ते जीवन जगलं पाहिजे, तरच त्या जीवनाचा खरा आनंद आपल्याला सापडणार आहे. लक्षात येते? पुढे बघा काय सांगते. रोज नभाचे रंग बदलती घनदातुनी तात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नीतात घरी. बघा, रोज नभाचे रंग बदलती, दररोज आकाशाचे रंग बदलतात. बरोबर की नाही? घनदातुनी तात तरी, जरी रोज आकाशाचे रंग बदलले तरी देखील काळे ढग हे दाटून येतात. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, म्हणजेच काय, निराशेत बुडालेले तारे पुन्हा नव्याने लखलखतात. याचा अर्थ काय होतो, तर निराशेचे रूपांतर पुन्हा पुढील दिवसामध्ये आशेमध्ये होतं. काय सांगितलेलं आहे, निराशेचे रूपांतर काही दिवसांनी आशेमध्ये होतं. म्हणजे जर का आपल्या आयुष्यामध्ये जर का निराशा पदरी पडली असेल तर आपण खचून जाता कामा नये. एक आशेचं किरण कधी ना कधी तरी सापडेल याच आशेने आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे, तरच आपण प्रगती करणार आहोत, अन्यथा नाही. आपला मार्ग यशस्वी करायचा असेल तर आपण आपल्या मनामध्ये आत्मविश्वासाची जी ज्योत आहे ती ज्योत आपण पेटवली पाहिजे, तरच आपण यशस्वी होणार आहोत, अन्यथा नाही. या निसर्गातील विविध गोष्टींच्या माध्यमातून कवीने हेच समजून सांगितलेलं आहे, माझ्यासारखी परिस्थिती इतरांची आहे, मग मी का बरं स्वतःला कमी लेखू, मी प्रयत्न करत राहणार, माझ्या मधला आत्मविश्वास वाढवणार आणि आलेल्या संकटांना मी सामोरं जाणार आणि यशस्वी होणार. अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन आपण प्रत्येकाने मनामध्ये जोपासला पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे बघा, औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवना तयार करते का. कवीने इथे सांगितलेलं आहे, अमावशेला चंद्र दिसत नाही, संपूर्णपणे अंधार असतो, म्हणून पौर्णिमा कधी रुसून बसते का, पौर्णिमा कधी रुसून बसते का, कि मला माझ्या वाटेला पूर्ण चंद्र आला नाही म्हणून. पौर्णिमा आली की तिच्या वाटेला तो चंद्र येणारच आहे. बरोबर की नाही? आणि तो देखील पूर्ण गोलाकार प्रकाश, इतर प्रकाश देणारा,
तो चंद्र त्या पौर्णिमेला मिळणारच आहे, मग म्हणून ती पौर्णिमा कधीही रडत बसत नाही, कारण तिला माहिती आहे मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, म्हणजे अशा पद्धतीनं हे सुख दुःखाचे चक्र चालतच राहणार आहे, फक्त आपण या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपलं जीवन हे सुंदर बनवलं पाहिजे. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लया विडावे आयुष्याचा त्याग नको. कवीने इथे शेवटी सांगितलेलं आहे की सुख हे येत आणि दुःख देखील येत, परंतु ते तसंच राहतं का? अजिबात नाही. सुखानंतर दुःख येत आणि दुःखानंतर सुख येत, म्हणजेच ही ऊन सावली आहे, सुखाचं ऊन आणि दुःखाची सावली या ठिकाणी येते आणि निघून जाते, बरोबर की नाही? आणि म्हणून आपण स्वतःवरती स्वतःला रागवायचं नाही, माझ्या नशिबी सारखं दुःखच येत म्हणून आपण कधीही स्वतःवर रागा करत बसायचं नाही. संकट असलेल्या भिडावे, मग कवींना सांगितलेलं आहे मग अशी जर का परिस्थिती आली तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवे, संकट येतील, त्या संकटांना लिलया भिडावे. लिलया म्हणजे सहज, सहजतेनं आपण त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे. आयुष्याचा त्याग नको, आयुष्य हे सुंदर आहे आणि त्या सुंदर आयुष्याचा कधीही आपण त्याग करायचा नाही, सोडून द्यायचा नाही. पुढे म्हटलेलं आहे कारण का, तर बहुमोलाची जीवन वेड्या, संपूर्ण मानव जातीला उद्देशून म्हटलेला आहे बहुमोलाचे जीवन वेड्या. अरे मानवा, हे जे तुला आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य बहुमोल आहे, मौल्यवान आहे, त्याचा प्रत्येकाने विचार करावा. कुणास फिरुणे मिळते का, आणि हे जे काही जीवन आहे ते जीवन, हे आयुष्य आहे, ते आयुष्य परत परत आपल्याला मिळणार नाही. मग ह्या आयुष्यामध्येच आपण आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे, जे काही आपण जगतोय ते चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे लक्षात, कारण का हे जे आपलं मनुष्याचं जीवन आहे हे मनुष्याचं जीवन पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही, म्हणूनच चांगल्या पद्धतीनं आपलं हे जीवन जगून घ्या असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, ही कविता अतिशय सुंदर कविता आहे. मोठेपणी देखील जेव्हा कधी तुमचा आत्मविश्वास हा कमी होईल किंवा तुम्ही कधी नैराश्यामध्ये जाल तर तुम्ही ही कविता जरूर अभ्यासा, जरूर एकदा तुम्ही गुणगुणा. बघा पुन्हा एकदा या कवितेच्या माध्यमातून तुमचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि पुन्हा एकदा नवीन आयुष्य जगण्याची जी उमेद आहे ती उमेद तुम्हाला नक्कीच सापडणार. आणि म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं की जीवन किती सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं ही सुंदर कविता नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. मघाशी आपण ही कविता सुंदर चालीमध्ये म्हटली ती सुद्धा तुम्ही घरी तुम्ही म्हणायची आहे. या कवितेवरचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर मी तुम्हाला PDFच्या माध्यमातून देणार आहे. तर अशा रीतीनं ही कविता इथे संपली. धन्यवाद.